हाय फ्रेंड्स, सुप्रेस किचनमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी शेंगदाण्याची चिक्की कशी बनवायची याची रेसिपी घेऊन आलेली आहे. आता नवरात्री उत्सव चालू होणार आहे, त्याच्यासाठी शेंगदाणी चिक्की मी तुम्हाला शिकवत आहे. ही एक वाटी मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत, एक वाटी गूळ आणि साजूक तूप घेतलेले आहे. अगोदर आपण शेंगदाणे भाजून घेऊयात. अशा प्रकारे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. एक वाटी शेंगदाणे मी त्याच्यामध्ये टाकते आणि आपण व्यवस्थित असे शेंगदाणे भाजून घेऊयात. नवरात्रीसाठी मी खूप अशा उपवासाच्या रेसिपी घेऊन येणार आहे, त्या पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे त्या तुम्हाला शोधण्यासाठी टाईम जाणार नाही आहे. माझी रेसिपी मी अपलोड केली की तुम्हाला लगेचच ती भेटेल, याच्यासाठी आवर्जून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारे आपण व्यवस्थित असे शेंगदाणे हलवून घ्यायचे, जेणेकरून ते खाली लागणार नाही आहेत, करपणार नाही आहेत. खूप सोपी रेसिपी आहे. 5 ते 10 मिनिटात शेंगदाण्याची चक्की आपली बनून तयार होणार आहे. त्याच्यासाठी जास्त इन्ग्रेडियंट्स पण आपल्याला लागणार नाही आहेत. थोड्या वेळात आणि कमी वस्तूंमध्ये तयार होणारी अशी आपली शेंगदाण्याची चक्की आहे. अशा प्रकारे पहा माझ्या शेंगदाण्यांचा कलर कसा चेंज झालेला आहे, ऐका. एकदम कडक असे शेंगदाणे झालेले आहेत. मी कमी गॅसवरती भाजून घेतलेले आहेत. आता मी ते काढून थोडेसे थंड होऊन देते. अशा प्रकारे मी काढून थंड करायसाठी ठेवलेले आहे. 5 ते 10 मिनिट आपण त्याला थंड होऊन देऊयात एकदम व्यवस्थित. 5 ते 10 मिनिट आपले झालेले आहे. आता मी याला असे आपडदोबड असे वाटून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये. अशा प्रकारे मी शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत. आता मी पाक तयार करायसाठी ठेवते, गॅस चालू करते मी. आपण त्याच्यामध्ये गूळ टाकून घेऊयात. पाणी वगैरे काहीच यूज करायचं नाही आहे. एक वाटी मी गूळ टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये, आणि असं हलवत राहायचा गूळ, जेणेकरून खाली करपू नाही आहे म्हणून कंटिन्यू विरघळला पाहिजे गूळ. त्याचा आपल्याला एकदम असा कडक पाक तयार करायचा आहे चक्कीसाठी. अशा प्रकारे आपला गूळ विरघळलेला आहे. आता मी त्याच्यामध्ये हे जे मी तूप घेतलेले होते ते टाकते. थोडंसं असे चमक पण येणार आपल्या चक्कीला त्याच्यामुळं, आणि जास्त कडक पण होणार नाही. तूप मिक्स झालं एकदम की आपण चेक करूया आपला पाक तयार झालाय का म्हणून. एका बाउलमध्ये मी असं पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी थोडंसं पाक टाकून पाहते. अशा प्रकारे आपला पाक एकदम तयार झालेला आहे. एका गोळी तयार झाली. अगं कसा आवाज येते. आता आपण पुढील क्रिया करूयात. मी गॅस बंद करते आणि हे शेंगदाण्याचा जो कूट करून घेतलेला होता मी आबडदोबड तो त्याच्यामध्ये मिक्स करून घेते. अशा प्रकारे खूप फास्ट करायचे. पोळपोळ घेतलेला आहे त्याला मी तूप लावून घेतलेले आहे. बेलण्याला पण तूप लावून घेतलेले आहे. आता आपण हे जे मिश्रण आहे त्याच्यावरती टाकून घेऊयात. अशा प्रकारे हाताला पाणी लावायचं थोडस, म्हणजे जास्त भाजणार नाही हाताला. असा गोलगोळा तयार करून घ्यायचा आणि बेलण्याने लाटून घ्यायचा. आता आपण लाटून घेऊयात एकदम अलगद हाताने. असा फक्त पोळपट हलवायचा. अशा प्रकारे ही चक्की मी लाटून घेतलेली आहे. आता आपण तिला गरम आहे थोडीशी तोपर्यंतच कट करून घेऊयात.
अशा प्रकारे मी चाकूने आता कट करून घेत आहे. आपल्याला ज्या शेपमध्ये आवडेल त्या शेपमध्ये आपण कट करून घ्यायची. अशा प्रकारे मी चक्के कट करून घेतलेले आहे. हे पहा, अजून थोडी चक्की गरमच आहे तरी पण इझिली असे पीस त्याचे निघत आहेत. खूप टेस्टी रेसिपी आहे, एकदा नक्की ट्राय करून पहा. थँक्यू.